शिवनी परियोजना का पानी सोनगांव कलाम गांव के किसानों के खेतों में पानी जाने से सोयाबीन, अरहर, कपास, संतरा के पेड़ों की बर्बादी व फसलों को नुकसान हुआ है, जिससे किसान परिवार में भुखमरी का सामना करना पड़ रहा है। इसी श्रृंखला में विदर्भ सिंचाई विकास निगम कार्यालय में आज स्वाभामिनी शेतकरी संगठन अमित अढ़ाऊ, जिला अध्यक्ष अमरावती इनके नेतृत्व में शिदोरी आंदोलन किया गया। उसी तरह शिभोरा तहसील मोर्शी जिला अमरावती में अपर वर्धा बांध के 13 गेट खोले जाने के कारण मौजा शिभोरा येवती आम्बोरा गांव में खेतों और फसलों का बड़े पैमाने पर नुकसान हो रहा है। इसी कारण यहां के किसान कई सालों से भूमि अग्रहण कर मुआवजे की मांग कर रहे हैं, लेकिन प्रशासन द्वारा इस मांग की नजरअंदाजगी की जा रही है। इसीलिए आज अमरावती के किसानों द्वारा स्वाभिमानी शेतकरी संगठन के अमित अढ़ाऊ, जिला अध्यक्ष अमरावती इनके नेतृत्व में आज नागपुर स्थित विदर्भ सिंचाई विकास निगम के कार्यकारी संचालक राजेंद्र कुमार मोहिते को मांग का ज्ञापन सौंपा गया है। साथ ही आंदोलनकारी किसानों द्वारा मांग पूरी न होने पर तीव्र आंदोलन की चेतावनी भी दी गई है। अमरावती जिल्ह्यातील सोनगाव शिवनी प्रकल्प आणि मोर्शी तालुक्यातील शिंबोरा प्रकल्प, अपरवर्धा प्रकल्प, या प्रकल्पामध्ये 2021-22-23 या कालावधीमध्ये त्या धरणाच्या ज्या भिंता पाजरल्या आणि पाण्याच्या प्रवाहामुळे शेती पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्या नुकसानीच्या संदर्भात स्थानिक शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनासोबत अनेक वेळा पत्रव्यवहार केला, आंदोलन केले, मोर्चे केले, पण तो प्रश्न सुटला नाही। आणि संबंधित अधिकाऱ्यांचं असं म्हणणं पडलं का ते VIDC कडे ते तुमचं प्रस्ताव गेलेलं आहे, प्रकरण VIDC कडे गेलं आहे, म्हणून आज आम्ही सर्व शेतकरी आज VIDC विदर्भ सिंचन भवन या कार्यालयात आलेलो आहे। आमचा प्रश्न सुटेपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। आणि हे प्रश्न, या प्रश्नाकडे सरकार आणि प्रशासनानं जर लक्ष केंद्रित केलं नाही आणि हा प्रश्न निकालीत काढला नाही, तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही जलसमाधी आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। तसंही शेतकरी रोज मरत आहे असं यही म्हणणं आम्हाला योग्य आहे असं आम्हाला वाटते। शेतकरी वैताग आहे आणि त्यामुळे इथपर्यंत आलेला आहे। उन्हा तानात कोणाला काही आनंद नाही इथपर्यंत येण्याचा। खऱ्या अर्थानं शेतकरी हवालदिल झालेला आहे। 3 वर्षापासून तो त्या विभागाला पत्रव्यवहार केला पण त्या पत्रव्यवहाराचा काही अर्थ राहिला नाही, म्हणून तो अमरावतीच्या विभागाचा पिछा सोडून या नागपूरच्या विभागामध्ये आलेला आहे। आणि खऱ्या अर्थानं आक्रमक भूमिका आज आम्ही घेणार आहे। लेखी निवेदन, आम्हाला लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। हां, जवळपास 56 लाख रुपयाचं नुकसान एका प्रकल्पाचं आहे, 36 लाख रुपयाचं नुकसान एका प्रकल्पाचं आहे आणि प्रत्येक वर्षी ही समस्या नव्यानं समोर येत आहे। आमची मागणी आहे हे समस्या कायमस्वरूपी सोडण्याकरिता एक तर तुम्ही जमीन भूसंपादित केली पाहिजे, नाही तर तुम्ही पूर संरक्षण भिंती उभारल्या पाहिजे, ही आमची मागणी आहे। स्वाभिमानी शेतकरी संगठन के अमरावती जिले के जो पदाधिकारी और कार्यकर्ता यहाँ आए हैं, आप देख पा रहे हो कि यहाँ जो शिदोरी आंदोलन किया जा रहा है, ये क्यों किया जा रहा है, क्या इनकी मांग है, उन्हीं से जानते हैं। आप देख पा रहे हो कि यहाँ सब जो है कार्यालय में बैठकर अधिकारियों के कक्ष के सामने जो है ये शिदोरी आंदोलन कर रहे हैं। आप देख पा रहे हो कि यहाँ सब खाना उन्होंने रखा है। अमरावती से ये सब लोग आए हैं, इनकी एक्चुअल में मांग क्या है ये उन्हीं से जानते हैं। आम्ही अमरावती जिल्ह्यातील सोनगाव शिवनी चांदुर्वेले प्रकल्पातली शेतकरी आहे। जवळपास 2021-22-23 या कालावधीमध्ये धरणाच्या भिंती पाजरल्या आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं आमचं नुकसान झालेलं आहे। त्या संदर्भात अमरावतीच्या जिल्हा प्रशासनासोबत अनेक पत्रव्यवहार आंदोलन आम्ही केले, तो प्रश्न सुटला नाही। निव्वळ खोटे आश्वासन आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आणि त्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं का सदर प्रकरण VIDC कडे गेलं आहे। VIDC च्या मोहिते साहेबांना आमच्या राजू शेट्टींनी आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार केला, फोन केले, पण प्रश्न सुटला नाही, म्हणून आज आम्हाला हे आक्रमक भूमिका घ्या लागलेली आहे। हां, हे प्रकरण जर शासनानं आणि प्रशासनानं गांभीर्यानं घेतलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये धरणामध्ये आम्ही उड्या घेऊन आमच्या जीवनयात्रा आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही। तर आपने देखा की किस तरह से ये जो लोग है अमरावती से आए हैं, किसान लोग हैं, इनकी मांग है कि इनकी जो खेती है वो पानी के नीचे गई है, जिस तरह से इनका नुकसान हुआ है, इनकी मांग यही है कि कायम स्वरूपी मांग जो है इनकी पूरी की जाए और प्रशासन और सरकार ने इनकी जो मांग है उसे पूरी करने की नहीं की, तो ये तीव्र आंदोलन का इशारा भी यहाँ दिया गया है। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ मैं क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़ नागपुर।